आंबा आणि काजू विम्यासंदर्भात ह्यापूर्वी सन्माननीय जिल्हा कृषी अधीक्षकाची बैठक झालेली होती. सन्माननीय आमदार वैभव नाईक असतील, आम्ही असतील, आणि या आंबा काजूच्या संदर्भातला संरक्षित कालावधी जो आहे तो या ठिकाणी 30 जूनपर्यंत संपलेला आहे. हे संपलेलं असून सुद्धा आज आंबा आणि काजू विम्याची रक्कम जी आहे ही अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही आहे. कृषी अधीक्षक आणि यांच्याशी चर्चा केल्यानंतर अद्यापही केंद्र आणि राज्याने विम्याचा हप्ता न भरल्यामुळे आज आंबा काजू बागायतदारांची विम्याची रक्कम मिळत नाही आहे. 28 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी विम्याची रक्कम देण्याचं आश्वासन कृषी अधीक्षकांनी दिलेलं होतं, रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं होतं. उद्याच्या 28 ऑगस्टपर्यंत ही विम्याची रक्कम शेतकऱ्यांना न मिळाल्यास 29 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या विमा कंपनीच्या विरुद्ध सन्माननीय आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन धरण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. तर 28 ऑगस्टपर्यंत ही विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास 29 ऑगस्टला विमा कंपनीच्या विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या वतीने धरणे आंदोलन धरण्याचा निर्णय आज शिवसेना पक्षाच्या वतीने घेण्यात आलेला आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 29 ऑगस्टला 10:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात जमण्याचं आवाहन आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही करत आहोत. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.